दाभोलकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरून एकीकडे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार हे मात्र इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ पुढे आलेले आहेत. डॉक्टर किरण लहामटे यांनी इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ट्वीट केलंय. महाराष्ट्र इंदुरीकरांच्या पाठीशी असल्याचं किरण लहामटे यांनी ट्वीट केलेलं आहे. इतकंच नाही तर लहामटे यांनी इंदुरीकर यांना कीर्तन सुरूच ठेवण्याचा सल्ला सुद्धा दिलेला आहे. इंदुरीकर यांच्या वक्तव्याचा वाद काही विकृत लोकांकडून होत असल्याचं सुद्धा ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी केलेलं आहे. किरण लहामटे हे अकोले मतदारसंघाचे आमदार आहेत. लहामटे पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मात्र लहामटे यांनी थेट इंदुरीकरांची अशी बाजू घेतल्यामुळे आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विरोध केलेला आहे या सगळ्या वक्तव्याचा इंदुरीकर महाराजांच्या. मात्र डॉक्टर लहामटे यांनी मात्र इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ट्वीट केलेलं आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र इंदुरीकरांच्या पाठीशी असल्याचं म्हटलेलं आहे. पण इंदुरीकर यांनी केलेल्या काही वक्तव्यावरून इंदुरीकर महाराज यांनी थेट आपण कीर्तन सोडून देणार असं म्हटलं होतं. शेती करणार अशा भाषेत इंदुरीकर महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र महाराष्ट्र इंदुरीकरांच्या पाठीशी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार इंदुरीकर महाराजच्या समर्थनार्थ आलेले आहेत. डॉक्टर किरण लहामटे यांनी इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलेलं आहे. डॉक्टर किरण लहामटे हे पेशाने डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. खरं तर आयुर्वेदामध्ये अशा तऱ्हेची वक्तव्य असल्याचं किंवा अशा तऱ्हेची संहिता असल्याचं स्पष्ट झालेलं आहे, समोर आलेलं आहे. मात्र त्यावर कायद्याने बंदी आहे आणि म्हणूनच किरण लहामटे कदाचित इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी असल्याचे सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. लहामटे यांना इंदुरीकर यांना कीर्तन सुरूच ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. ट्वीट केलेलं आहे. त्यामुळे आपण एकीकडे महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर महाराजांच्या निर्निळ्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त होत असताना त्यांनी आताच केलेल्या काही एका वक्तव्यावरून थेट इंदुरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली आणि इंदुरीकर महाराजांनी अगदी त्यावर आपण कीर्तन सोडत असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि त्यालाच आता राष्ट्रवादीचे आमदार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहिलेले आहेत.